नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या बुलढाण्यातील संतनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली. आज गजानन महाराजांच्या पंढरीत लाखो भाविक दाखल झालेत. जे भक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भक्त आज गजानन महाराजांच्या विदर्भाच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होत आहेत. नाम विठ्ठलाचे घ्यावे पाऊल पुढे टाकावे गणगण गणात बोते हे भजन श्रीहरीचे. या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीला श्रीच्या पालखीचा नगर परिक्रमेने प्रारंभ झाला. विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात श्री गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा दरवर्षीप्रमाणे आजही पार पडला. जे भाविक इच्छा असूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकले नाही असे भाविक भक्त विठ्ठलाचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी या नगरीत दाखल होतात. आषाढीच्या निमित्तानं गज अश्व श्रींच्या रजत मुखवट्यासह निघणाऱ्या शहर परिक्रमाच्या नयनरम्य कार्यक्रमात लाखो भाविक सहभागी झालेत. आषाढी एकादशी निमित्त शहरात महाप्रसाद म्हणून फराळांचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी निमित्त मोठा उत्साह साजरा करण्यात आला. गावंडे आहे मी पंढरपूरला माझ्या ताकदच्या मनाने जाऊ शकलो नाही म्हणून गजानन महाराजांच्या हा मी सांगलीहून आले राघिणी जोशी. मी दरवर्षी इथं येत असते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. मला पंढरपूरला जायला मिळालं नाही म्हणून मी या महाराजांच्या चरणी ह्या एकादशी निमित्त त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले आहे. त्यामुळे मला खूप अनुभव चांगले आलेत. मी त्यांची शतशः ऋणी आहे.